गुड मॉर्निंग एवरीबडी. बीकॉम भाग दोन मधील सर्व संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थ्यांचं द्वितीय सत्रामध्ये मी सन 2020-21 या शैक्षणिक वर्षात सर स्वागत करतोय. गेल्या वेळेला आपण क्वार्टाइल्स पाहिले, Q1, Q2, Q3. वेगवेगळ्या प्रकारच्या डाटासाठी क्वार्टाइल्स कसं काढायचं, ग्रुप डाटा असेल, अनग्रुप डाटा असेल, ग्रुप डाटामध्ये कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन असेल, तर अशा वेळेला आयत क्वार्टाइलचा फॉर्म्युला QI = L + H/FK IN/4 − FK − 1 हा फॉर्म्युला, त्यातल्या नोटेशनचा अर्थ, ग्राफिकली मेडियन कसं काढतो, त्याच पद्धतीनं क्वार्टाइलसुद्धा काढता येतात हे आपण पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणाद्वारे आपण क्वार्टाइल्स काढण्याची प्रोसिजर ही समजून घेतलेला आहात. त्यानंतर आपण मोड हा जो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहे तो आपण कसा काढायचा हे पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या डाटासाठी मोड कसा कॅल्क्युलेट करायचा हेही आपण पाहिलं. कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मोड काढण्यासाठी फॉर्म्युला L + H × FM − F1 / 2 × FM − F1 − F2 हा फॉर्म्युला आपण वापरला. L, H, FM, F1, F2 याचे नोटेशन्स चा अर्थ हे आपण पाहिला. ग्राफिकलीसुद्धा हिस्टोग्रॅमवरून आपणाला मोड काढता येतो, तो कसा लोकेट करायचा हे आपण पाहिलं. त्यानंतर मोडचे मेरिट्स आणि डिमेरिट्स हेही आपण पाहिलेत. त्यानंतर मीन, मोड, मेडियन यांच्यामधलं जे एम्पिरिकल रिलेशन आहे, मीन मायनस मोड बरोबर 3 × मीन − मेडियन, हे एम्पिरिकल रिलेशन पाहिला. आणि मग मोड काढण्यासाठी आणि एम्पिरिकल रिलेशनवर आधारित असे अनेक उदाहरणं आपण पाहिली आणि त्या ठिकाणी आपला लेक्चर संपलेलं होतं. आज आपण या द्वितीय सत्रामध्ये पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तिसरं युनिट आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीमध्ये आपण डाटाचं मध्य जो आहे, म्हणजे डाटाबद्दल कॉमेंट जे आहे एका सिंगल फिगरमध्ये आपल्याला करता यावी यासाठी आपण मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सीचा अभ्यास केला. आफ्टर स्टडिंग दिस युनिट, हा जो काही मेजर ऑफ डिस्पर्शनचा टॉपिक आहे तो शिकल्यानंतर तुम्हाला काय काय समजलं पाहिजे. After studying this unit, you will be able to understand meaning and scope of measures of dispersion. Dispersion या शब्दाचा अर्थ आणि त्याचा उपयोग हे आपल्याला समजायला पाहिजे. ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह मेजर्स ऑफ डिस्पर्शन, डिस्पर्शनचे हे दोन प्रकार आहेत हे आपल्याला समजले पाहिजेत. आणि शिवाय या ठिकाणी आपण रेंज, क्वार्टाइल डेव्हिएशन, मीन डेव्हिएशन आणि स्टँडर्ड डेव्हिएशन या गोष्टी आपण पाहणार आहोत. आता इंट्रोडक्टरी भाग. आपण मेजर ऑफ सब सेंट्रल टेंडन्सीमध्ये वेगवेगळे मेजर्स ऑफ सेंट्रल कसे काढायचे तुम्ही पाहिला. मग एवढं सगळं शिकल्यानंतर डिस्पर्शन शिकण्याची काय आवश्यकता आहे, तर काही डाटा असे असतात की त्याचे मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी मेजर्स जे आहेत ते सारखे असतात, पण तरी देखील डाटा भिन्न असतात. हा जो फरक आहे, हा जो तफावत आहे, हे आपल्याला उदाहरणाद्वारे पाहूया. ऑल्दो अन ॲव्हरेज ऑर मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी इज गुड डिस्क्रिप्टिव्ह मेजर ऑफ डिस्पर्शन डिस्ट्रीब्युशन ऑफ अ व्हेरिएबल, इट कॅनॉट डिस्क्राईब द डिस्ट्रीब्युशन कम्प्लीटली. जरी मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी गुड मेजर असलं तरीसुद्धा डिस्ट्रीब्युशनचा कम्प्लीट अर्थ जो आहे तो मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी आधारे आपल्याला सांगता येत नाही. इट टेल्स अस ओनली अबाउट द लोकेशन ऑफ द सेंटर ऑफ द डिस्ट्रीब्युशन. मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी काय लक्षात येतं की डाटाचा मध्य कुठं आहे एवढंच आपल्याला लक्षात येतं. फॉर कम्प्लीट नॉलेज ऑफ द डिस्ट्रीब्युशन सम मोर इन्फॉर्मेशन इज रिक्वायर्ड. जर तुम्हाला डाटाबद्दल पूर्ण माहिती करून घ्यायची असेल तर आणखी काही तुम्हाला अभ्यास करावा लागेल. वन ऑफ सच इन्फॉर्मेशन इज दॅट अबाउट द नेचर अँड एक्सटेंट ऑफ व्हेरिएशन. दुसरं काय शिकायला पाहिजे, मग डाटामध्ये जे व्हेरिएशन आहे व्हॅल्यूजमध्ये ते आपल्याला शिकायला पाहिजे. एक उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. लेट अस कन्सिडर द फॉलोइंग 3 सिरीज ABC ऑफ 9 आयटम्स इच. तिन्ही सिरीजमध्ये 9 आयटम्स आहेत. ए सिरीजमध्ये सगळे 15 व्हॅल्यूज आहेत, त्यामुळे बेरीज 135 येणार, त्यामुळे त्याचं मीन 15 येणार. दुसऱ्या सिरीजमध्ये 11-12 असं सिरियली नंबर्स आहेत 19 पर्यंत, त्याची बेरीज त्या ठिकाणी 135 येणार, मीन 15 येणार. सीमध्ये 3, 6, 9, 12, 15, 18, 21, 24, 27 असे ऑब्झर्वेशन्स आहेत. इथंही बेरीज 135 येणार आणि मीन हा 15 येणार. म्हणजे इथं काय आपल्याला लक्षात येतं या तिन्ही उदाहरणावरून, या तिन्ही डाटाचा मीन सारखा आहे, प्रत्यक्षामध्ये ऑब्झर्वेशन्स किंवा डाटा जो आहे तो भिन्न आहे, त्यातमध्ये व्हेरिएशन आहे. ऑल द 3 सिरीज ABC हॅव द सेम साईज N = 9. तिन्ही सिरीजमध्ये 9 ऑब्झर्वेशन्स आहेत, तिन्हीचा मीन 15 आहे. दस इफ वी आर गिवन दॅट द मीन ऑफ सिरीज इज 9 अँड ऑब्झर्वेशन्स
are 15, we cannot determine we are talking of these series A, B or C. नुसतं मीन आणि नंबर ऑफ ऑब्झर्वेशन सांगितलं तर आपल्याला नेमकं कुठल्या सिरीजचा तो मीन आहे आणि कुठली सिरीज आपण वापरतो हे एक्झॅक्टली सांगता येत नाही. इनफॅक्ट एनी सिरीज ऑफ 9 ॲटम्स विथ टोटल 135 विल गिव मीन 15. एवढे तीनच सिरीज नव्हे, आणखी कुठल्याही सिरीज तुम्ही कन्स्ट्रक्ट करू शकता ज्यांची बेरीज 135 आहे आणि मग ॲटोमॅटिकली 9 ऑब्झर्वेशन्स असल्यामुळे त्यांचा मीन जो आहे तो 15 येणार. दॅट मीन्स मेजरमेंट ऑफ सेंट्रल टेंडन्सी डज नॉट गिव ऑल दी फॅक्ट्स अबाउट डाटा. Therefore, the measure of central tendency must be supported and supplemented by some other measures. One such measure is dispersion. त्या अनेकापैकी एक मेजर जे आहे ते डिस्पर्सिंग आहे. लिटरल मिनिंग ऑफ डिस्पर्सन इज स्कॅटरनेस. डिस्पर्सनचा अर्थ काय? स्कॅटरनेस. डाटा जो आहे तो किती स्कॅटर झाला हे पाहावं. वी स्टडी डिस्पर्सन टू हॅव अन आयडिया ऑफ दी होमोजिनिटी, म्हणजे डाटामध्ये किती होमोजिनिटी कॉम्पॅक्टनेस आहे, और हेट्रोजिनिटी म्हणजे स्कॅटरनेस आहे ते आपल्याला अभ्यासायचं आहे. डिस्पर्सिंगच्या एल बावली आणि डब्ल्यू आय किंग यांनी डेफिनेशन्स दिलेले आहेत, आणखीन डेफिनेशन्स आहेत, पण त्या दोन डेफिनेशन्स इथे आपण पाहूया. डिस्पर्सन इज द मेजर ऑफ व्हेरिएशन ऑफ द ॲटम्स असं बावली यांनी सांगितलेलं आहे, आणि डब्ल्यू आय किंग यांनी काय सांगितलं, दी टर्म डिस्पर्सन इज यूज टू इंडिकेट द फॅक्ट्स दॅट विदिन अ गिवन ग्रुप द ॲटम्स डिफर फ्रॉम वन अनदर इन साईज, ऑर इन अदर वर्ड्स देर इज अ लॅक ऑफ युनिफॉर्मिटी इन दिअर सायझेस. लॅक ऑफ युनिफॉर्मिटी असणं, डाटा होमोजिनियस नसणं म्हणजे डिस्पर्सन असं डब्ल्यू आय किंग सांगितलं. आता चांगलं मेजर ऑफ डिस्पर्सन असण्यासाठी काही रिक्वायरमेंट्स आहेत. इट शुड बी इझिली डिफाईन, त्याची व्याख्या सुस्पष्ट असावी. इट शुड बी रेडली कॉम्प्रिहेन्सिबल अँड इझी टू कॅल्क्युलेट, समजायला आणि कॅल्क्युलेट करायला सोपं असावं. इट शुड बी बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स, डाटामधील सर्व ऑब्झर्वेशन्सचे आधारित ते मेजर असावं. इट शुड बी कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट, त्या मेजरवरून आपल्याला परत काही गणिती प्रक्रिया करता यावं. यू शुड बी अफेक्टेड ॲज लिटल ॲज पॉसिबल बाय फ्लक्च्युएशन्स ऑफ सॅम्पलिंग, सॅम्पल घेण्याच्या पद्धतीचा त्या मेजरवरती परिणाम कमीत कमी व्हावा. इट शुड नॉट बी अफेक्टेड मच बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स. एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन म्हणजे सुरुवातीच्या आणि शेवटच्या ऑब्झर्वेशनचा परिणाम त्या मेजरवरती कमी व्हावा. आता ॲब्सोल्यूट आणि रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्सन. दी मेजर ऑफ डिस्पर्सन विच आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ ओरिजिनल युनिट्स ऑफ अ सिरीज आर टर्म्ड एज ॲब्सोल्यूट मेजर्स. ज्या मेजरला मूळ डाटाचं युनिट अटॅच असतं त्याला ॲब्सोल्यूट मेजर्स असं म्हणायचं. सच मेजर्स कॅनॉट बी सुटेबल फॉर कम्पेअरिंग द व्हेरिएबिलिटी ऑफ टू डिस्ट्रीब्युशन्स. असं ॲब्सोल्यूट मेजर्स आहे, दोन डाटांमध्ये तुलना करत असताना ते उपयोगी पडत नाही. एकतर ते मेजर युनिटलेच असले पाहिजे, मग ते युनिट्स सारखे तर मग असायला पाहिजे. सच मेजर्स आर नॉट सुटेबल फॉर कम्पेअरिंग द व्हेरिएबिलिटी ऑफ टू डिस्ट्रीब्युशन्स विच आर एक्सप्रेस्ड इन डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट. ऑन द अदर हँड रिलेटिव्ह मेजर्स ऑफ डिस्पर्शन आर ऑप्टेन्ड ॲज अ रेशियो ऑर पर्सेंटेज अँड आर दस प्युअर नंबर्स इनडिपेंडंट ऑफ द युनिट्स ऑफ मेजरमेंट. त्या उलट रिलेटिव्ह मेजर्स जे आहेत ते रेशियो किंवा पर्सेंटेजच्या स्वरूपात आपण कॅल्क्युलेट करतो, त्यामुळं त्यांना ते युनिट फ्री असतात. फॉर कम्पेअरिंग द व्हेरिएबिलिटी ऑफ द टू डिस्ट्रीब्युशन्स इवन इफ दे आर मेजर्ड इन द सेम युनिट्स वी कॉम्प्यूट द रिलेटिव्ह मेजर ऑफ डिस्पर्सन इन्स्टेड ऑफ ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्सन. देर आर मेनली फोर मेजर्स ऑफ डिस्पर्सन, रेंज असू द्या, क्वार्टाइल डिव्हिशन असू द्या, सेमी इंटरक्वार्टाइल रेंज असू द्या, मीन डिव्हिशन असू द्या, स्टँडर्ड डिव्हिशन असू द्या, हे असे वेगवेगळे मेजर्स ऑफ डिस्पर्सन आहेत. द फर्स्ट टू मेजर्स नेमली रेंज आणि क्वार्टाइल डिव्हिशन आर टर्म्ड ॲज पोझिशनल मेजर्स सिन्स दे डिपेंड अपॉन द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल ॲट पर्टिक्युलर पोझिशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन. रेंज आणि क्वार्टाइल डिव्हिशन हे पोझिशनल ॲव्हरेजेस आहेत. नाउ वी शॅल डिस्कस दीज मेजर्स इन डिटेल. रेंज, आता रेंज म्हणजे काय? डाटामधील स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ऑब्झर्वेशन याच्यातला फरक म्हणजे हा रेंज. रेंज हा सिम्पलेस्ट ऑफ ऑल मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे. इट इज डिफाइंड ॲज डिफरन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन्स ऑफ द डिस्ट्रीब्युशन. इन अदर वर्ड्स रेंज इज द डिफरन्स बिटवीन द ग्रेटेस्ट म्हणजेच मॅक्झिमम अँड द स्मॉलेस्ट म्हणजेच मिनिमम ऑब्झर्वेशन इन द डिस्ट्रीब्युशन. आता रेंजचा फॉर्म्युला काय? रेंज म्हणजे एक्स मॅक्स मायनस एक्स मीन. एक्स मॅक्स म्हणजे ग्रेटेस्ट ऑब्झर्वेशन आणि एक्स मीन म्हणजे स्मॉलेस्ट ऑब्झर्वेशन. इन केस ऑफ कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द रेंज इज डिफाईंड ॲज द डिफरन्स बिटवीन अप्पर लिमिट ऑफ द हायेस्ट क्लास अँड लोअर लिमिट ऑफ द स्मॉलेस्ट क्लास. इन ऑर्डर टू कम्पेअर द व्हेरिएबिलिटी ऑफ द डिस्ट्रीब्युशन गिवन इन डिफरंट युनिट्स ऑफ मेजरमेंट वी कॅन यूज रिलेटिव्ह मेजर ऑफ
measures which is independent of the unit of measurement. The relative measure called the coefficient of range is defined as coefficient of range की व्याख्या क्या है, x max minus x min divided by x max plus x min. त्यानंतर याचे मेरिट्स काय, रेंज इज द सिम्पलेस्ट द क्रूड मेजर ऑफ डिस्पर्सन. तसं हे रेंज हे रफ मेजर आहे परंतु ते सोपं आहे, इट इज इझिली डिफाइंड आहे, इट रेडिली कॉम्प्रिहेन्सिबल, समजायला ते सोपं आहे, इट इज इझी टू कॅल्क्युलेट अँड रिक्वायर्स व्हेरी लिटल कॅल्क्युलेशन. हे कॅल्क्युलेट करायला सोपं आहे, फार कमी कॅल्क्युलेशन त्यामध्ये लागतात. आता त्याचे डिमेरिट्स काय, इट इज नॉट बेस्ड ऑन एंटायर सेट ऑफ ऑब्झर्वेशन. रेंजला फक्त दोन ऑब्झर्वेशन लागतात, स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट. सर्व ऑब्झर्वेशनवरती ते डिपेंडंट नसतं. इट इज व्हेरी मच अफेक्टेड बाय फ्लक्चुएशन्स ऑफ सॅम्पलिंग. इट्स व्हॅल्यूज व्हेरीज व्हेरी वाईडली फ्रॉम सॅम्पल टू सॅम्पल. फ्लक्चुएशन ऑफ सॅम्पलिंगचा त्याचा परिणाम होतो. इट कॅनॉट बी यूज्ड इफ वी आर डीलिंग विथ ओपन एंड क्लासेस. ओपन एंड क्लासेसचा वापर आपण करत असाल तर त्याचा उपयोग होत नाही. त्यानंतर इफ द स्मॉलेस्ट अँड लार्जेस्ट ऑब्झर्वेशन ऑफ द डिस्ट्रीब्युशन आर अनअल्टर्ड अँड ऑल दी व्हॅल्यूज इन आर रिप्लेस्ड बाय सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स विद इन दीज व्हॅल्यूज द रेंज ऑफ द डिस्ट्रीब्युशन रिमेन्स सेम. म्हणजे फक्त स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट ऑब्झर्वेशन सारखे ठेवले आणि मधले सगळे जरी ऑब्झर्वेशन्स फक्त रिलेशन मेंटेन करून आपण रिप्लेस केले तरीसुद्धा रेंज तोच राहतो. इट इज नॉट कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. याच्यावरती गणिती प्रक्रिया करून पुढे काय कॅल्क्युलेशन्स करता येत नाही. आता पुढचा मेजर ऑफ डिस्पर्शन, क्वार्टाइल डेविएशन किंवा सेमी इंटरक्वार्टाइल रेंज. क्वार्टाइल डेविएशन किंवा त्याला सेमी इंटरक्वार्टाइल रेंज म्हणतात इज बेस्ड अपॉन अप्पर क्वार्टाइल Q3 आणि लोअर क्वार्टाइल Q1. इंटरक्वार्टाइल रेंज जी आहे ती Q3 मायनस Q1. क्वार्टाइल डेविएशन इज ऑब्टेन्ड फ्रॉम इंटरक्वार्टाइल रेंज बाय डिवायडिंग 2 अँड हेन्स इज ऑल्सो कॉल्ड सेमी इंटरक्वार्टाइल रेंज. दी क्वार्टाइल डेविएशन त्याचं नोटेशन QD आणि आता सांगितल्यानुसार Q3 मायनस Q1ला दोन डिवाइड करायचं म्हणजे हाफ इंटू Q3 मायनस Q1 इज Q3. QD इज ओनली अँड ॲब्सोल्यूट मेजर ऑफ डिस्पर्सन. फॉर कम्पॅरेटिव्ह स्टडी ऑफ व्हेरिएबिलिटी टू व्हेरिएबल्स टू डिस्ट्रीब्युशन वी नीड टू रिलेटिव्ह मेजर विच इज नोन ॲज कोइफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशन. आणि कोइफिशिएंट ऑफ क्वार्टाइल डेविएशनची व्याख्या आहे Q3 मायनस Q1 बाय Q3 प्लस Q1. त्या ठिकाणी L म्हणजे लोअर लिमिट ऑफ क्वार्टाइल क्लास, FK म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ क्वार्टाइल क्लास, H म्हणजे विड्थ ऑफ क्वार्टाइल क्लास, N म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी आणि FK मायनस 1 म्हणजे क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग दी क्वार्टाइल क्लास. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ क्वार्टाइल डेविएशन. मेरिट्स, इट इज रिजिडली डिफाइंड, इट इज रेडिली कॉम्प्रिहेन्सिबल, इट इज इजी टू कॅल्क्युलेट, इट इज नॉट अफेक्टेड ॲट ऑल बाय एक्स्ट्रीम ऑब्झर्वेशन. सो इट इज द ओनली मेजर ऑफ डिस्पर्शन विच कॅन बी ऑप्टेंड व्हाईल डीलिंग विथ डार्क डिस्ट्रीब्युशन हॅविंग ओपन एंड क्लासेस. त्यानंतर डिमेरिट्स, रेंजसारखंच क्वार्टाइल डेविएशन हे सर्व ऑब्झर्वेशन ते अवलंबून नाही आहे. इट इज नॉट बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स. इट इज व्हेरी मच अफेक्टेड बाय फ्लक्च्युएशन्स ऑफ सॅम्पलिंग. इट इज नॉट सुटेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. आता त्यानंतर व्हेरियन्स, दी मीन स्क्वेअर डेविएशन अबाउट द अरिथमेटिक मीन एक्स बार इज नोन ॲज व्हेरियन्स अँड इट इज डिनोटेड बाय सिग्मा स्क्वेअर. दिस इज द ओनली मीन स्क्वेअर डेविएशन विच इज यूज्ड ॲज अ मेजर ऑफ डिस्पर्सन. लेट एक्स बार बी मीन ऑफ एन ऑब्झर्वेशन्स एक्स आय, आय इज इक्वल टू 1 to n, देन द व्हेरियन्स ऑफ दीज डाटा इज गिवन बाय व्हेरियन्स ऑफ एक्स. हे नोटेशन व्ही कॉम्स ऑफ एक्स वापरतात किंवा सिग्मा एक्स स्क्वेअर आणि इज इक्वल टू 1 upon n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर, वेअर एक्स बार इज 1 upon n समेशन ऑफ एक्स आय. याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर 1 upon n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एक्स आय स्क्वेअर मायनस 2 xi एक्स बार प्लस एक्स बार स्क्वेअर येणार. फर्दर सिम्प्लिफिकेशन केला तर सिग्मा एक्स स्क्वेअर इज 1 upon n समेशन ऑफ एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर असेल. फॉर द फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन एक्स आय एफ आय असेल डाटा असेल विथ मीन एक्स बार, द एक्सप्रेशन फॉर व्हेरियन्स इज व्हेरियन्स ऑफ एक्स इज सिग्मा एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 upon n समेशन आय इज इक्वल टू 1 to n एफ आय इंटू एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर. याचं सिम्प्लिफिकेशन केला तर 1 upon n समेशन ऑफ एफ आय एक्स आय स्क्वेअर मायनस एक्स बार स्क्वेअर. इन केस ऑफ कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन एक्स आय इज टेकन टू बी व्हॅल्यू ऑफ द मिड पॉईंट करस्पॉन्डिंग द इंटरवल. याचे मेरिट्स अँड डिमेरिट्स व्हेरियन्स, इट इज बेस्ड ऑन ऑल द ॲटम्स इन द डाटा. इट इज इजिली डिफाईन्ड. इट इज बेस्ड ऑन द बेस्ट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी दॅट इज मीन. इट इज कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट.
It is the least of all mean square deviation and so can be used for comparison of dispersion of distribution of variables expressed in same units and with values of nearly the same sizes. It does not ignore the algebraic sign of deviations. म्हणजे व्हेरियन्स जे आहे ते सर्व ऑब्झर्वेशन अवलंबून आहे त्याची व्याख्या सुस्पष्ट आहे. व्हेरियन्स काढत असताना बेस्ट मेजर ऑफ सिमिलरिटीचा वापर करतात. याच्यावर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट म्हणजे कंबाइंड व्हेरियन्स वगैरे काढता येतं असे जे या ठिकाणी मेरिट्स आहेत. डिमेरिट्स काय? द कन्सेप्ट ऑफ व्हेरिएशन इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. काही मुलांना व्हेरियन्सचा कन्सेप्ट समजायला थोडंसं अवघड वाटतो. त्यानंतर बिकॉज ऑफ स्क्वेअर्ड डेविएशन द युनिट इन द विच व्हेरियन्स इज एक्सप्रेसड इज डिफरंट फ्रॉम द ओरिजिनल डाटा. ओरिजिनल डाटाचा समजा युनिट सेंटीमीटर असेल तर व्हेरियन्सचं युनिट हे सेंटीमीटर स्क्वेअर असणार, कारण स्क्वेअर डेविएशन आपण बघतो. इट गिव्ज मोर वेटेज टू द आयटम्स डेविएटिंग मोर फ्रॉम द मीन. म्हणजे मीनपासून जे दूर ऑब्झर्वेशन्स आहेत म्हणजे डेविएशन जास्त अशा ऑब्झर्वेशनला वेटेज त्या ठिकाणी जास्त होतं. इट इज इनडिटरमिनेट इन केस ऑफ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन विथ ओपन एंड क्लासेस. जर ओपन एंड क्लासेस असतील तर व्हेरियन्स आपण काढू शकत नाही. आता इथं नोट काय आहे? द व्हेरियन्स इज इन व्हेरियंट टू द चेंज ऑफ ओरिजिन बट व्हेरियंट टू द चेंज ऑफ स्केल. म्हणजे व्हेरियन्स जे आहेत ते त्याचा ओरिजिनचा त्याच्यावरती परिणाम चेंज ऑफ ओरिजिनचा परिणाम होत नाही, परंतु चेंज ऑफ स्केलचा परिणाम होतो. अमंग ऑल मीन्स स्क्वेअर डेविएशन कॉम्प्युटेड फॉर द गिवन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन द व्हेरियन्स इज लिस्ट. सर्व मीन्स स्क्वेअर स्क्वेअर डेविएशनमध्ये व्हेरियन्स हा सर्वात लिस्ट असतो. तर स्टँडर्ड डेविएशन, स्टँडर्ड डेविएशनचं नोटेशन एस डी युजली डिनोटेड बाय द लेटर सिग्मा ऑफ द ग्रीक अल्फाबेट वॉज फर्स्ट सजेस्टेड बाय कार्ल पियर्सन. कार्ल पियर्सन यांनी प्रथम स्टँडर्ड डेविएशन सजेस्ट केलं ॲज अ मेजर ऑफ डिस्पर्शन इन 1893. इट इज डिफाइंड ॲज पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट ऑफ अरिथमेटिक मीन ऑफ द स्क्वेअर ऑफ द डेविएशन्स ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन्स फ्रॉम दिअर अरिथमेटिक. स्क्वेअर्ड डेविएशन्स अरिथमेटिक मीनपासून जे घेतलेले असतात त्याचं पॉझिटिव्ह स्क्वेअर म्हणजे स्टँडर्ड डेविएशन असं या ठिकाणी म्हणलेलं आहे. दस इफ एक्स वन एक्स टू एक्स एन असं जर ऑब्झर्वेशन्स असतील, द सेट ऑफ ऑब्झर्वेशन्स असतील, तर स्टँडर्ड डेविएशन कसं काढणार? स्टँडर्ड डेविएशन म्हणजे सिग्मा एक्स म्हणजे रूट ऑफ व्हेरियन्स म्हणजेच रूट ऑफ सिग्मा एक्स स्क्वेअर म्हणजेच रूट ऑफ वन अपॉन समेशन ऑफ एक्स आय मायनस एक्स बार स्क्वेअर वेअर एक्स बार इज वन अपॉन समेशन ऑफ एक्स आय. In case of frequency distribution, standard deviation is given by definition this. Standard deviation of x is sigma x is equal to plus root of variance of x is equal to root of sigma x square. And frequency attached to plus square root of 1 upon n I is equal to 1 to n fi into xi minus x bar square. Yet again, x bar means 1 upon n summation of fi xi as well. Then the merits and demerits of standard deviation. स्टँडर्ड डेविएशन मेरिट्स काय? इट इज इजिली डिफाईंड. इट इज बेस्ड ऑन ऑल द ऑब्झर्वेशन्स. इट इज कॅपेबल फॉर फर्दर मॅथमॅटिकल ट्रीटमेंट. इट इज लिस्ट अफेक्टेड बाय फ्लक्च्युएशन्स ऑफ सॅम्पलिंग. म्हणजे व्हेरियन्सला जे काही युनिट डिफरंट येत होतं मूळ डाटापेक्षा इथं मात्र ते एकच युनिट राहतं. डीमेरिट्स काय? इट इज नॉट रेडिली कॉम्प्रिहेन्सिबल फॉर नॉन मॅथमॅटिकल पर्सन. स्क्वेअर रूट घेणं, स्क्वेअर घेणं अशा ज्या गोष्टी आहेत ते नॉन मॅथमॅटिक पर्सनला जरा समजायला अवघड आहे. Thus, we see that standard deviation satisfies almost all the properties laid down an ideal measure of dispersion, except for the general nature of extracting the square root, which is not readily comprehensible for non-mathematical person. फक्त स्क्वेअर रूट घेणं वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत एवढं सोडलं तर बाकी सगळ्या अटी ज्या आहेत आयडियल मेजर ऑफ डिस्पर्शनच्या त्याच त्या यशस्वी करून सॅटिस्फाय होतात. टेकिंग इन टू कन्सिडरेशन द वाईड ॲप्लिकेशन ऑफ एस डी स्टँडर्ड डेविएशन इन स्टॅटिस्टिकल थेरी सच ॲज इन स्क्यूनेस, क्रोटॉसिस, कोरिलेशन अँड रेग्रेशन analysis, sampling theory and test of significance, we may regard standard deviation as the best and the most powerful measure of dispersion. Almost all requirements satisfy with us, standard deviation is the best measure of dispersion. Note kaya, the standard deviation is independent of change of origin and dependent on change of scale. Standard deviation is the change of origin, but the change of scale is the result kaya, for any frequency distribution SD, is greater than or equal to mean deviation about mean. Then the coefficient of standard deviation. Coefficient of standard deviation is defined as the ratio of standard deviation of the series to its arithmetic mean. Then the coefficient of standard deviation is SD by mean. The coefficient of variation. Coefficient of variation is denoted by CV.
शॉर्ट फॉर्म त्याचा. इट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड मेजर ऑफ रिलेटिव डिस्पर्शन व्हेन एवर वी आर टू कंपेयर द वेरिएबिलिटी ऑफ टू सेट्स ऑफ व्हॅल्यूज वी यूज सी वी. इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ स्टँडर्ड डेविएशन ऑफ द सीरीज अरिथमेटिक मीन. इट इज ऑलवेज एक्सप्रेसड ॲज पर्सेंटेज. त्यामुळे सी वीचा फॉर्म्युला काय, स्टँडर्ड डेविएशन डिवाइड बाय मीन गुणिले 100, म्हणजे नोटेशनमध्ये सिग्मा एक्स बाय एक्स बार इंटू 100. द सीरीज विच हॅज लेस सी वी इज सेट टू मोर कन्सिस्टंट ऑर स्टेबल इन टेकिंग डिसिजन ऑन विच सेल्स आर मोर स्टेबल, किंवा विच बॅट्समन इज मोर कन्सिस्टंट, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ज्या डाटाचा सी वी कमी दॅट इज मोर स्टेबल किंवा मोर बेटर असं आपण म्हणू शकतो. We always use CV of the given series as a measure of dispersion for comparison. Okay? Thank you.